नमस्कार, मी अभिंजली नितीन जाधव सोलापूर। भावदर्पण तर्फे आयोजित कथा व ललित वाचन श्रृंखलेत साहित्य सादर करण्यासाठी माझी मैत्रीण वर्षा मुसळे हिने मला आमंत्रित केले, त्याबद्दल मी तिचे मनपूर्वक आभार मानते। तसेच ही श्रृंखला पुढे नेण्यासाठी मी पंढरपूरच्या संगीता माशाळ यांना निमंत्रित करते व माझ्या कथेला सुरुवात करते। कथेचं नाव आहे ढाकचा भैरी। नाव ऐकायला जितकं वेगळं वाटतंय, ठिकाण देखील तितकंच निसर्गरम्य आणि रहस्यमय सुद्धा। गोष्ट आहे 20 वर्षापूर्वीची। माझ्या लग्नाला जेमतेम 6 महिने झाले असतील आणि आमच्या सदाशिवपेठेतल्या स्टुडिओवर ट्रेकिंगच्या गप्पा रंगू लागल्या। माझा पहिला ट्रेक होता ढाकचा भैरी। पहिल्या मीटिंगला 10 जण हजर राहिले खरे, पण स्टेशनवर पोहोचेपर्यंत फक्त 7 जणांचा उत्साह कायम राहिला। आम्ही 6 जण, मी, माझा नवरा नितीन, त्याची मैत्रीण ऍना, तिचा नवरा जितू, राजेश आणि राजेशच्या मित्राचा मित्र अनिल, हे 6 जण फायनल झाले। पुण्याच्या स्टेशनवरून रात्री 9 वाजता आम्ही निघालो। शेवटची लोणावळा लोकल पकडली व आम्ही 10:30 वाजता लोणावळ्याला पोहोचलो। 10:30 उतरल्यानंतर आम्ही चढाई सुरू केली। थोड्याच टप्प्यावर पोहोचल्यानंतर एक वस्ती लागली। अंधार, रातकिड्यांचा आवाज कमी होत होत कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आम्हाला येऊ लागला। तसा त्या झोपडीतून एक माणूस बाहेर आला। त्याने आमची सगळी चौकशी केली व त्याला खात्री पटल्यानंतर त्याने आम्हाला पुढचा मार्ग मोकळा करून दिला। रात्री 2-3 तास आम्ही त्या जंगलात चालत राहिलो। नंतर एका टप्प्यावर आम्ही सर्वांनी विश्रांती घेण्याचे ठरवले व तिथेच मुक्काम केला। सकाळी उठल्यावरचं नयनरम्य दृश्य माझ्या अजूनही स्मरणात आहे, पण तो आनंद जास्त वेळ मी अनुभवू शकले नाही, कारण पुढचा टप्पा आम्हाला राजमाचीचा गाठायचा होता। साधारण 3 दुपारचे 3 वाजता आम्ही राजमाचीला पोहोचलो। मंदिरात मुक्काम केला आणि तलावाच्या शेजारी स्वयंपाक वगैरे तयार करून आम्ही 2 दिवस तिथे दोन्ही किल्ले पाहून पुढे ढाकचा भैरीचा प्रवास सुरू केला। सकाळपासून प्रवास आमचा पायपीट चालू होती, पण चकवा लागल्यासारखं झालं आणि दुपारपर्यंत आम्ही त्याच डोंगराच्या भोवती फिरतोय असं आम्हाला वाटलं। नंतर एक गुराखी आम्हाला भेटला आणि त्याने आम्हाला वाट दाखवून दिली। डोंगराच्या पलीकडे एका मंदिराच्या शेजारी एक झरा होता आणि त्या झऱ्याच्या शेजारीच आम्ही विश्रांती घेऊन थांबलो। तिकडे चकवा लागल्यामुळे दमलेल्या सगळ्यांनी मंदिर दिसल्यावर सुटकेचा श्वास सोडला आणि सगळे पडून राहिले। तेवढ्यात एक आवाज, विचित्र आवाज आला। राजेशला त्या आवाजाने आकर्षित केले आणि तो म्हणाला की बहुतेक ही गाडी किंवा एसटी आहे, म्हणजे जवळच रस्ता असणार आहे। आणि राजेश आणि अनिल तिकडे गेले आणि त्यांना एसटी दिसली। एसटी दिसताच ते खुश झाले। 4 दिवसाचा ट्रेक इतके दमून गेले होते की अनिल, राजेश ह्यांनी परत पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला। तसेच जितू आणि ऍना पण म्हणाले की मलाही मुलीची आठवण येतील। ते दोघंही निघाले। मग पुढचा ढाकचा भैरीचा प्रवास आपण दोघांनीच करायचा का असं नितीनने मला विचारल्यानंतर मी म्हणलं की तुला खात्री असेल तर आपण दोघं जण जाऊया। आणि आमचा ढाकचा भैरीचा प्रवास सुरू झाला। माझ्या मनात प्रचंड भीती होती, पण मी दाखवली नाही। नितीनने मला पुढच्या प्रवासाची पूर्ण कल्पना दिली की पुढे एक दरी येणार आहे, त्या दरीत जंगल आहे आणि अंधार पडायच्या आत आपल्याला ती दरी ओलांडून पुढे जायचे आहे, तर जनावरांची भीती आपल्याला राहणार नाही आणि ढाकचा खालचा जो टप्पा आहे तिथे आपल्याला मुक्काम करण्यासाठी सुरक्षित जागा मिळणार आहे। आणि आम्ही झपाझप पावलं टाकत त्या दिशेनं दोघं जण निघालो। जंगल आम्ही पार केलं, पण पुढचा जो दगडी डोंगराच्या कडेचा मार्ग होता तो मात्र इतका खडतर होता की मोठी मोठी दगडं, आणि ती पार करताना अगदी मी रडकुंडीला आले। माझं मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि नितीनने मधनं फोटो काढण्याचं एक तंत्र वापरलं आणि असं करून संध्याकाळ अंधार पडायच्या आत आम्ही ढाकच्या भैरीचा खालचा टप्पा पोहोचलो। टप्पा म्हणजे काय होतं तर 5 फुटाची एक छोटीशी जागा की 4 माणसं झोपू शकतील एवढीच ती जागा होती आणि आमच्या जवळचं सगळं पाणी संपलेलं होतं। तो दिवस आमच्या आयुष्यातील एक सुंदर दिवस होता। एकमेकांवर विश्वास दृढ होण्याचा तो क्षण आणि असे क्षण आयुष्यात जमवले की आयुष्य आनंददायी होते। त्या दिवशी अंधार पडला खरा, पण आमच्या आयुष्यात त्याच चांदण्यांचा उजेड कायम तेवत राहिला। धन्यवाद।